नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे शहरात गाजणाऱ्या पाणी प्रश्नावरून महापालिकेत गदारोळ. पंतप्रधानांनी राफेल बाबतीत मौन सोडावं, काँग्रेसचे राज्यसभा उपनेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचे प्रतिपादन. विविध विकास योजनांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची बैठक पडली पार. आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे शिक्षकाने पहिलीच्या वर्गात शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण. आता बातम्या सविस्तराने. गेल्या आठवड्याभरापासून अपेक्षेप्रमाणे पुणे शहरात गाजणाऱ्या पाणी प्रश्नावरून महापालिकेत गदारोळ करण्यात आलाय. शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे आणि कळशा घेऊन महापालिकेत आले. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे आणि कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला देण्यात आलेल्या दररोजच्या पाण्याचे प्रमाण वाढत्या शहरीकरणामुळे पुरेसे नाही, त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून महापालिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलते. यंदा प्रथमच पाटबंधारे विभागाने ह्या प्रकाराला चाप लावत चक्क महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत बंद केले. अर्थात महापालिकेला ह्या प्रकाराची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याने ऐन नवरात्रीत शहराच्या पूर्व भागाचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. याच विषयावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने आंदोलन केलंय. पंतप्रधानांनी मौन सोडावं आणि मिट्टू आणि राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणी आपली भूमिका मांडावं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असं प्रतिपादन काँग्रेसच्या राज्यसभा उपनेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केलंय. मन की बात करणाऱ्या पंतप्रधानांनी जन की बात करावी. मिट्टू राफेल विमान खरेदी स्ट्रॅटेजिक पॉलिसी ह्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. मिट्टू प्रकरणावरून देशभर गदारोळ सुरू असताना पंतप्रधान बेटी बचाव बाबत चिंता व्यक्त करतात, मात्र मिट्टू बाबत गप्प का राहतात ह्याबाबत स्पष्ट भूमिका मांडणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड करण्यात आली आहे. राफेल विमान खरेदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री उल्हास पवार आदी उपस्थित होते. लगभग 4.5 साल होने जा रहे हैं देश में सत्ता परिवर्तन हुए और 4.5 साल पहले का एक बार कल्पना करें क्या माहौल, क्या वातावरण, क्या उम्मीद, क्या आशा थी. एक बहुत बड़ी वायदों की लहर पर माननीय नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री बने थे और देश को ऐसी उम्मीद दी गई थी कि एक क्रांतिकारी परिवर्तन भारत के अंदर होगा जिससे खुशहाली आएगी, चाहे वो महाराष्ट्र में हुआ, दिल्ली में हुआ, मध्य प्रदेश में हुआ, दक्षिण भारत में हुआ, तमिलनाडु में हुआ, कोई हिस्सा हिंदुस्तान का नहीं बचा हमारे मुल्क का जहाँ कुछ ना कुछ जो हमारे समाज के अंदर तनाव ना हो या कई वर्गों की चिंता ना हो. वो इसलिए ज़्यादा पीड़ा है क्योंकि उम्मीद बहुत दिखाई गई थी. तो इस सरकार के अपने 4.5 साल के कारगुजारी में अगर ईमानदारी से नरेंद्र मोदी जी बात करें तो दिखाने के लिए कुछ नहीं है. सिर्फ एक चीज़ दिखाने के लिए है कि एक व्यक्ति का ये बहुत ज़्यादा प्रचार हुआ, मोदी जी की पैकेजिंग हुई और प्रधान प्रचार मंत्री भारतीय जनता पार्टी के रूप में प्रचार करते हैं, निरंतर प्रचार करते. विमानतळ, मेट्रो प्रकल्प, जायका प्रकल्प अशा विविध विकास योजनांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची आढावा बैठक प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली आहे. प्रकल्पाविषयी माहिती देताना मुळामोठा नदी सुधारणेसाठी केंद्र शासनाकडून 1000 कोटी रुपयाचा निधी दिला जाणार असून त्यातील काही रक्कम पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र येत्या मार्च महिन्यात जायका प्रकल्पाचे 90%हून अधिक काम पूर्ण झालेले असेल असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केलाय. मी पर्यावरण मंत्री असताना आपण पुण्यासाठी मुळा मोठा नदी सुधार योजना आणि 1000 कोटी रुपये जवळजवळ केंद्र सरकारने जे बँकेचं कर्ज आपल्याला मिळणार आहे या प्रकल्पासाठी ते कर्ज केंद्र सरकार परत करणार आहे, पुणे शहराला परत करायचं नाही. आणि त्यामुळे हा केंद्र सरकारने पुणे शहराला दिलेलं विशेष अनुदान आहे, त्याचाही आढावा आम्ही घेतला. त्यातल्या एक पॅकेजचं काम जे
पाईपलाईन तयार करण्याचं वगैरे आहे ते बऱ्यापैकी पूर्ण होत चाललं आहे. पण पॅकेज 2 आणि 3 काम आता जेव्हा सुरू होईल त्याचा आढावा घेतला तर त्या सगळ्या आढाव्यामध्ये लवकरात लवकर काम व्हावं आणि त्याचं उद्घा म्हणजे त्याचा शुभारंभ हा सुद्धा मुख्यमंत्री आणि सगळे संबंधित यांच्याकडून ते करूया असा एक आज त्याचं एक टाईम टेबल थोडंसं तयार झालं. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या जागेत संरक्षण मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून आगाखान पॅलेस येथील मेट्रोचा मार्ग बदलण्यात येणार आहे असंही जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आणि परवा पंतप्रधानांनी स्वतः आढावा घेतला प्रगती योजनेमध्ये तर आगाखान पॅलेसच्या इथे थोडी रिअलाइनमेंट जी करायची त्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे. त्याची डिझाईन्स तयार होतील. एकूण पुणे मेट्रोचं काम समाधानकारक आहे. तुम्हाला याचे जास्त तपशील मेट्रोचे अधिकारी सांगतील. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे शिक्षकाने पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिसात शिक्षण लक्ष्मण कडलग याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. समीर रणदिवे असं शिक्षकाकडनं मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण उमटले आहेत. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली आहे. शिक्षक लक्ष्मण कलगडे हे वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जोरजोरात बाकडा वाजवत होते. ह्याचाच राग शिक्षक लक्ष्मण कलगडे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना छडीने मारले. ह्यात 6 वर्षीय समीर ह्याच्या पाठीवर व्रण उमटले आहेत. ह्या घटनेची माहिती समीरने आई वडिलांना दिली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलंय. त्याच्यानंतर मग त्याला त्यांनी ते मारलं. मारल्याच्यानंतर परवडलं ते तरी पण मारले. एवढं फार ओळवत असतं मारले करतो. पहिलीचं करतं मारायची शिस्त नाही. दरम्यान या प्रकरणी शिक्षक लक्ष्मण कलगड यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या विवाहित तरुणीला अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या तरुणीला दांडिया खेळू दिला नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तिचा पती विवेक तामचीकर यानेही पिंपरी येथे घडलेल्या या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून गोष्टीचा निषेध नोंदवला आहे. पिंपरी चिंचवडच्या भाटनगरमध्ये हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आल्याने भाटनगरमधील देवीच्या दर्शनाला गेली होती.
तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डीजे सुरू केला. तिथे असलेले तरुण डीजेवर नाचू लागले. हे प्रकार झाल्यानंतर तरुणीने पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरती संपली होती आणि दांडिया सुरू होते आणि 10-15 मिनिटांनंतर मी दांडिया खेळायला सुरुवात केली आणि नंतर 10-15 मिनिटं मी खेळले सुद्धा आणि ऑल ऑफ सडन साऊंड सिस्टम बंद झाला. कोणाला काही आयडिया नव्हती की कशामुळे साऊंड सिस्टम बंद झाला आहे. आणि नंतर माझी मम्मी आली माझ्याकडे, ती मला म्हणाली की चल इथून. मी म्हटलं का चल, ती म्हटलं काही झालं नाही आहे, तू फक्त चल इथून. मी म्हटलं मी जाणार नाही, तुम्हाला सांग आधी झालं काय आहे म्हणे. तर तिने सांगितलं की असं असं होतं की लोक म्हणतात जर तू इथे दांडिया खेळत असेल तर इथे कोण दांडिया खेळणार नाही. मी म्हटलं जर असं असेल तर मी इथेच थांबणार, मी कुठे जाणार नाही आहे. कारण की 12 मे रोजी माझं मेमध्ये लग्न झालं होतं आणि कौमार्य परीक्षण झालं नाही माझ्या लग्नात. माझ्या लग्नात एवढ्या वर्षापासून कौमार्य चाचणी होती आहे. त्या लोकांनी स्पष्ट सांगितलं माझ्या मम्मीला की ही मुलगी कौमार्य परीक्षणाविरोधात गेली, ह्याचे हजबंड कौमार्य परीक्षणाविरोधात गेले, तर आम्ही मिक्सअप करू शकणार नाही या मुलांना. तर आणि ते लोक तिला म्हणत होते की तू काय घेऊन आली हिला, असे बोलले. ते लिटरली क्लिअरली बोलले की काय घेऊन आली, तू घेऊन नसती आली तर चांगलं झालं असतं. हो वाटतं नाही आहे एक्झॅक्टली त्यामुळेच झालं आहे. आपण त्याच्यामध्ये आता त्याचं सिरियसनेस बघू, तपासान ती काय आहे ते त्यानुसार. आणि याच्यामध्ये जवळपास 3 वर्षाची शिक्षा होते या कलमाअंतर्गत, या जो गुन्हा आपण दाखल केलेला आहे त्या अंतर्गत. आता तपासाच्या अनुषंगानं काय आपल्यासमोर येत आहे त्यानुसार आपण हे करू पुढची कारवाई. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया आणि वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात नेहरू स्टेडियम येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 8 सामन्यांच्या मालिकेतील 2020 स्वरूपातील मर्यादित षटकांचा पहिला सामना खेळवण्यात आला आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था मागील 10 वर्षापासून प्रामुख्याने महाराष्ट्रांच्या खेळाडूंसाठी विशेषतः काम करीत असून संस्था सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व विश्वचषक ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 7 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. विविध राज्यांमध्ये हे सामने होणार आहेत. ह्यावेळी खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते ह्या सामन्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक प्रवीण तरडे, सिनेकलाकार सुरेश विश्वकर्मा, मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण उपस्थित होते. दृष्टीहीन क्रिकेट खेळ हा प्रामुख्याने आवाजावर खेळला जात असून ह्या खेळासाठी वापरला जाणारा चेंडू हा कठीण प्लॅस्टिकचा असतो. त्यामध्ये आवाजासाठी सायकलमध्ये वापरले जाणारे बॉल बेअरिंग छर्रे वापरून हा चेंडू बनवला जातो. हा चेंडू खेळताना सरपट्टी अंडर आर्म पद्धतीने फलंदाजाकडे टाकला जात असून ह्यासाठी आवश्यक असलेली खेळपट्टी ही सर्वसामान्य क्रिकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टीप्रमाणेच तिचा वापर ह्या खेळासाठी केला जातोय. ये टूर्नामेंट इंडिया श्रीलंका बायलैटरल सीरीज पुणे में आज चालू हो रहा है. क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया की अफिलिएट कैब महाराष्ट्र इसको आयोजन कर रहे हैं समर्थनम ट्रस्ट के माध्यम से. ये बायलैटरल सीरीज 5 T20 होगा और 3 ODIs होगा. आज से लेकर 27 तक डिफरेंट सिटी में मैचेस ऑर्गेनाइज किया है. इंडसइंड बैंक इसका प्राइम स्पॉन्सर्स है. कल बॉम्बे में है, परसों भोपाल में, बाद में लुधियाना, फरीदाबाद, दिल्ली और भुवनेश्वर एंड कलकत्ता में होगा. सदानंद मोरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात, त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चौकशी करण्याच्या समितीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. महापुरुषांची बदनामी केलेल्या पुस्तकाच्या चौकशी समितीवर सदानंद मोरे आणि पांडुरंग बलकवडे यांना नेमण्यात येऊ नये. मोरे हे सरकारची तळी उचलण्याचे काम करतात, त्याऐवजी खरा इतिहास लिहिणाऱ्या लेखकांची ह्या समितीवर नेमणूक करण्यात यावी. तसेच सरकारने येत्या 48 तासात वादग्रस्त पुस्तके मागे घ्यावीत, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल, असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी दिलाय. जी पुस्तकं राज्य शासनाने या ठिकाणी प्रकर्षित केलेली होती त्या वादग्रस्त पुस्तकांसाठी आत्ताच आम्हाला कळलं की सदानंद मोरेंची त्या समितीच्या अध्यक्षपदी निवड केलेली. आमचा सदानंद मोरेंना ठाम विरोध आहे. सदानंद मोरे हे सरकारचीच तळी उचलत आहेत. गेले 3 दिवस झाला हा प्रकार चालू आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची बदनामी झाली, ते त्यांचे वंशज आहेत, पण गेले 3 दिवस झाले मोरे सर या संदर्भात काहीच बोलत नाही आहेत. त्यामुळं मोरे सरांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद आहे. त्यामुळं मोरे सरांना या समितीच्या अध्यक्षपदीवरती ठेवू नये. जर मोरे सरांनी या समितीचं अध्यक्षपद जर स्वीकारलं तर संभाजी ब्रिगेडचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. देशभरात लहान मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटना पालकांसाठी चिंतेची बाब ठरलेली असताना अशा घटनांसाठी पालक जबाबदार असल्याचं धक्कादायक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी केलंय. पिंपरीजवळ असलेल्या एका साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी आज सोमाभाई आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विविध विषयावर प्रश्न विचारले असता त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना हे विधान केलं आहे.
आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे आणि घरी उशिरा येणाऱ्या मुलीला जसं उशिरा येण्याचं कारण विचारलं जातं तसं मुलांनाही विचारलं पाहिजे असंही मोदी म्हणाले. मात्र अशा घटना रोखण्याची जबाबदारी ज्या पोलीस यंत्रणेवर आहे त्यांच्याबद्दल सोमाबाई काहीही बोलले नाही आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर पालकवर्गातून टीका होताना दिसतीये. इसके लिए के हर एक परिवार के माँ बाप उसके लिए जिम्मेदार है, मैं ऐसा मानता हूँ. माँ बाप को अपने बच्चों को ऐसे संस्कार देने चाहिए कि बड़े होने के बाद ये कोई गड़बड़ न करे. बेटी बाहर जाती है तो पूछते हैं कि बेटी क्यों देर हुई, कहाँ गई थी, क्यों इतनी देर हो गई, अंधेरा हो गया, क्यों जल्दी वापस नहीं आई. लड़का जाता है, रात भर घूमता है, माँ बाप पूछते नहीं उसको. दरम्यान देशात सर्वांना आजचे दिन आले आहेत, अजून किती आजचे दिन यायला हवे, काय फुकट द्यायचं का असं म्हणत त्यांनी आजचे दिन आल्याचंही सांगितलंय. नाही आहे, मैं ये पूछ रहा हूं आपसे, अच्छे दिन नहीं आए हैं. सबका ये मानना है कि नहीं आए अभी तक, तो आने वाले हैं क्या? मुफ्त में देंगे तो अच्छे दिन आएंगे, मुफ्त का मिलेगा तो अच्छे दिन. मेहनत करने के लिए जगह मिले, मेहनत करो, कमाओ, पढ़ाई के लिए शिक्षा के स्थान बने हैं, यूनिवर्सिटी बनी है, मेडिकल कॉलेज बने हैं, बच्चों के लिए एडमिशन का प्रॉब्लम जो पहले था उससे भी बहुत कमी आई है. डॉक्टर कलाम यांचा सहवास आम्हाला सतत प्रेरणा देत असे. डीआरडीओ मध्ये कलाम यांचे योगदान मोठे असून त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्य मला मिळालं. त्यांच्या विचारांना सर्वांपर्यंत पोहोचवण्यात या प्रदर्शनामुळे मदत होईल असं मत डीआरडीओच्या एसीएचे डायरेक्टर जनरल प्रवीण कुमार मेहता यांनी व्यक्त केलंय. साहित्यवेद प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने आणि वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने 14 ते 16 ऑक्टोबर ह्या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या कलाम पर्व ह्या फोटोबायोग्राफी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी प्रवीण कुमार मेहता बोलत होते. ह्या प्रसंगी डीआरडीओचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉक्टर सुभाषचंद्र सत्ती, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्राध्यापक प्रकाश जोशी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विज्ञान भारतीचे सहकार्यवायक मुकुंद देशपांडे, माजी महापौर डॉक्टर सतीश देसाई, पुणे महापालिकेतील विधी सल्लागार मंजुषा इदाते, संयोजक कैलास भिंगारे आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन 11 ते 8 या वेळेत पुणेकर विज्ञान प्रेमींना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. आज यहां पर देखा, उनके फिल्म के अंदर देखा और जो लोगों ने उनके बारे में बताया कि एक बिना किसी अपेक्षा से, बिना किसी किसी इंटरेस्ट के, मतलब अपना कोई उसका स्वतः कोई स्वार्थ न होते हुए एक बहुत ही जो एक नोबेल कॉज है कि किस प्रकार से हम जो कलाम के थॉट्स हैं या जो उनके विचार थे उनको, जैसा कि अभी मराठी भाषा के अंदर भी एक बुक के द्वारा यहाँ पर विमोचन किया गया उसका. आता बातमी आहे पिंपरी चिंचवड मधील एका नवदुर्गेची. ही नवदुर्गा नवरात्रीत गरजू महिला आणि रुग्णांची भूक भागवते, घटाचं नैवेद्य ती त्यांच्या घशात घालते. या नवदुर्गेचा आदर्श आता इतर महिलाही घेत आहेत. पाहूयात कोण आहे ही नवदुर्गा. नवरात्रात घरोघरी घट बसलेत, त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि सवासण्यांना भोजन घालण्यासाठी महिलांची लगबग ही सुरू आहे. पिंपरी चिंचवडच्या विद्या जोशींचे हात मात्र गरजू महिला रुग्णांची भूक भागवण्यात व्यस्त आहेत. ही नवदुर्गा नवरात्रीत रुग्णालयातील असो की डिस्चार्ज घेऊन घरी परतलेले रुग्ण असो त्यांना नैवेद्य देऊ करते. 2009 त्यांच्या 7 वर्षाच्या मुलाची तब्येत खालावली, मग जोशी दाम्पत्याला 15 दिवस रुग्णालयात काढावे लागले. तेव्हा जेवणाचे हाल तर सोसावेच लागले आणि मुलगाही दगावला. मन हेलावून टाकणारी हीच घटना ह्या उपक्रमाची मुहूर्तमेढ ठरली आहे. हा उपक्रम सुरू करण्यामागचा हेतू म्हणजे आपण आपल्या इकडच्या सणावारांना सवाष्ण्यांना घरी बोलावून जेवायला देतो, मनसोक्त त्यांचा फराळ त्यांना फराळ वगैरे देतो. पण एकदा माझा मुलगा काही वर्षांपूर्वी ॲडमिट होता, अगदी लास्ट स्टेजला होता, त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला कधीच वेळेत जेवणाचा डबा मिळत नव्हता किंवा इतर पेशंटना पण डबा मिळत नव्हता किंवा हॉस्पिटलमध्ये जो पेशंट झोपलेला असतो त्याला त्याच्या डाएटनुसारचा स्वयंपाक कधी मिळत नव्हता आणि त्यात लहान बाळ असल्यामुळे मला त्याच्यासाठी खूप पंचायत व्हायची की जेवणाचा डबा मिळायचा नाही. अशावेळी मला असा प्रश्न पडला की कित्येक पेशंट असे आहेत आणि जे परगावाहून येणारे असतील किंवा तिथलेच असतील की ज्यांना खरंच हॉस्पिटलमध्ये असताना डब्याची आणि जेवणाची व्यवस्थित जेवणाची गरज आहे. माझा मुलगा काही वर्षांनंतर आजारी असतानाच तो गेला आम्हाला सोडून देवा घरी. तर त्याच्यावेळी मला सुचलेली कल्पना म्हणून आम्ही ही कल्पना पुढे राबवत आहोत की आम्ही प्रत्येक वेळी नवरात्रामध्ये मुख्यत्वे करू. नवरात्र मोहरम असतो, त्यामध्ये माझ्या काही मुस्लिम मैत्रिणी आहेत, आपल्या ह्या हिंदू संस्कृतीतले जे काही सणवार असतील त्यामध्ये कुणीही लेडी पेशंट ॲडमिट असेल तर मी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सांगून की असे पेशंट शोधते आणि त्यांना जाऊन डबा देते त्यांच्याबरोबर. गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी विद्या जोशी सोशल मीडियाचाही आधार घेतात. ह्याच सोशल मीडियावर ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इतर महिलांनीही त्यांना आवाहन केलं. या आव्हानाला काही महिला आता प्रतिसाद देताना दिसत आहेत. मी व्हॉट्सअपवर विद्या जोशी यांचा मेसेज बघितला आणि तो वाचला
आणि असं वाटलं की चला आपल्याकडनं पण अशा पेशंटला, लेडीज पेशंटला जनरली डबा एक दिवस का होईना दिला गेला तर त्या बाईला तेवढंच असं वाटेल की चला कुणीतरी आपल्यासाठी असा डबा घेऊन आलाय, तो वेगळा समाधान वेगळा आनंद असतो. इतर वेळेला सगळे सगळ्यांच्या घरी देतात आणतात, पण अशा वेळेला पेशंटला खरंच खूप गरज असते डब्याची. आणि नवरात्रात किंवा इतर वेळेला पण असा डबा दिला तर नक्कीच चांगली गोष्ट आहे, कुठलाही पेशंट असो लेडीज. आता कोणी करणारच नाही, माझी मुलगी आहे फक्त, मी ते तर येऊन अशीच करून देते आपली काय उशिरा नाही आदर कोणाचा. ते उलट आता मस्त मला आनंद झाला. कसं होतं जेव्हा असे अशा प्रकारे जेव्हा घरातली मेन स्त्री जेव्हा आजारी पडते तेव्हा पूर्ण जेवणाचा खोळंबा म्हणा घराचा सगळंच पूर्ण जेवण तर मेन असतं तो खोळंबा होतो. आणि त्यात जर काकू असं जेवणाचं आणतात तेव्हा खूप मदत होते घरच्यांना, कारण की त्यांच्याबरोबर बाकीच्यांचा पण प्रॉब्लेम असतो जेवणाचा, तो पण सॉल्व होऊन जातो. जर असं करत असतील असे शेजारी नक्कीच असावे असं मला वाटतं. विद्या जोशी आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणाऱ्या महिला नवरात्रीचा आनंद रुग्णासोबत अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, तेव्हा रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर ही भावूक होतात. विद्याताईंनी जेव्हा मला फोन केला की माझा असा असा उपक्रम आहे आणि नवरात्रीमध्ये लेडीज पेशंटसाठी माझ्याकडे पेशंट असतील तेव्हा तुम्हाला सांगेन, कारण जेव्हा एक स्त्री आजारी पडते तेव्हा खरोखर अख्खं घर आजारी पडतं आणि ती तर सगळं करतेच पेशंटसाठी, पण ज्यावेळेस तिला असा जर डबा चांगला आयता घरी बनवलेला चपाती भाजी पोळी भाजी जे काही मिळेल ते तिला खूप म्हणजे चांगलं वाटतं की चला आपल्यासाठी हे कोणीतरी आहे देण्यासारखं, आणि जर आपल्याला असं जेवण मिळालं तर ती पण लवकरच बरी होईल. त्यामुळं मग मी त्यांना लगेच म्हटलं की जर असतील माझ्याकडे पेशंट लेडीज पेशंट तर मी तुम्हाला नक्कीच त्यावेळेस सांगेन. त्याचबरोबर पेशंटसाठीचा जो काही लागणार असतो जेवणाचा डबा तुम्ही डॉक्टरना प्रोव्हाइड विचारते आधी की यांना काय लागणार आहे डबा, त्यांच्या डाएटनुसार मी तो डबा त्यांना नेऊन देते. आणि नुसतंच पेशंटचं करून चालत नाही तर पेशंट बरोबर असणारा जो त्याच्याबरोबरचा नातेवाईक असतो त्याची मुख्यत्वे करून पंचायत असते तर त्यांच्यासाठीचा सुद्धा मी डबा देते. माझी अशी अपेक्षा आहे की खरंच आपण सगळेजण बांधव आपण म्हणतो ना सगळे एकत्र यायला पाहिजेत, अशा कारणानं जात धर्म सगळं सोडून आपण कोणता पेशंट कोणाचा ऍडमिट आहे त्यांच्याकरता आपण डबा घेऊन जायला पाहिजे. विशेषतः करून जेव्हा जर घरातली गृहिणी ऍडमिट असते त्यावेळी सगळं घरच आजारी पडलेलं असतं जणू, त्यामुळे अशा वेळी तर आपण त्या गृहिणींना सवष्ण म्हणून तिथे नेऊन जर फराळ दिला किंवा तिथे नेऊन जर जेवू घातलं तर ते खूप चांगलं माझ्यासाठी वाटलं. म्हणून मी पण असं म्हणेन की सगळ्यांनीच अशा काही गोष्टी करून बघायला काही हरकत नाही. आणि तेव्हापासून आम्ही गेले बरेच वर्ष झाले आम्ही हा उपक्रम करतो आहोत. विद्या जोशी ह्या नवदुर्गेने हे रोपटं लावलंय, त्या रोपट्याला वाढवण्यासाठी काही महिलाही हातभार देत आहेत. आता ह्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याची जबाबदारी इतर महिलांची आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, पिंपरी चिंचवड, दिनमान न्यूज. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. प्रश्नावरून महापालिकेत गदारोळ, पंतप्रधानांनी राफेल बाबतीत मौन सोडावं, काँग्रेसचे राज्यसभा उपनेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांची प्रतिपादन, विविध विकास योजनांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक पडली पार, आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे शिक्षकाने पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.